नमस्कार, मी धनराज दुर्योधन आपल्या समोर विषय मांडतो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य। धार्मिक रूढी परंपरेने विधवा स्त्रियावर लादलेले अमानुष नियम तोडून त्यांना खंबीरपणे जगता यावे म्हणून विधवाने दत्तक घेण्यासारखे स्वाभाविक आणि धार्मिक अधिकार खुले केले। अहिल्याबाई विधवा असताना हातात तलवार घेऊन रणांगण गाजविले। आपली मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी करताना तिने स्वतः कन्यादान केले। अहिल्याबाईंनी माणसापासून माणसाला तोडणाऱ्या अत्याचार करणाऱ्या अमानवी रूढी या कदापिही त्यांनी मान्य केल्या नाही। चिरंजीव मालेरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन बायकांना अहिल्याबाईंनी सती जाऊ दिले नाही। अहिल्याबाईंनी बालपणापासूनच वाचनाचा छंद जोपासला होता म्हणून त्यांनी नवीन राजधानी महेश्वर एक सुंदर आणि सुसज्ज ग्रंथालयाची त्यांनी स्थापना केली होती। या ग्रंथालयात विविध विषयावरील ग्रंथाचा मोठा संग्रह केला होता। यावरून अहिल्याबाईंना किती मोठी ज्ञान लालसा होती हे सिद्ध होते। ज्या त्यावेळी भिल्ल गोंड रामोशी ह्या गुन्हेगार जमाती म्हणून ओळखल्या जात होत्या। ह्या जमाती रस्ता लूट दरोडे ठगबाजी असे गुन्हे करून आपली उपजीविका चालवत असत। राज्यात त्यांचा उपद्रव राज्याबाहेर आणि राज्यातही वाढलेला होता। त्यामुळे राज्यात अस्थिरतेला माजली होती। राज्यव्यवस्था हातात आल्यावर राजमाता अहिल्याबाईंनी गुन्हेगार वृत्तीचा अभ्यास करून अशा गुन्हेगाराच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली। राज्यात जागोजागी पोलीस चौक्या बसवल्या। सरकारच्या नियंत्रणाखाली राज्यात येणाऱ्या या व्यापाऱ्याकडून आणि प्रवाशाकडून योग्य कर वसूल करण्याचा अधिकार त्यांना दिला। तसेच ओसाड व पडीक माडरान वृक्षारोपणासाठी तर चांगल्या उपजाऊ जमिनी शेती करण्यासाठी दिल्या। अशा तऱ्हेने मोठ्या रोजीरोटीचा प्रबंध करून गुन्हेगारी वृत्तीपासून त्यांनी मुक्त केले। होळकरशाही न्यायालयाची सुरुवात अहिल्याबाईच्या काळात दिनांक 13 मार्च 1767 पासून सुरू झाली। रयतेला विनाविलंब न्याय मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी न्यायालय स्थापन करून दिल्ली त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभार केला। राजमाता अहिल्याबाईंच्या या न्यायदानात रयतेला मिळालेला न्याय प्रशंसनीय होता। जो कोणी शूर या दरोडेखोराचा पुरता बंदोबस्त करेल त्याला मी माझी मुलगी देईल अशी अहिल्याबाईंनी भर दरबारात घोषणा केली। राजमाता अहिल्याबाईंच्या या आव्हानाला विनम्रपणे स्वीकारण्यासाठी यशवंतराव फणसे नावाचा हा शूरवीर पुढे आला। त्याने ठग पेंढाऱ्याशी यशस्वी असा लढा दिला, त्याचा नायनाट केला। अहिल्याबाईंनी त्याचा दभर दरबारामध्ये गौरव केला। अहिल्याबाईंची त्यांनी जात आणि खुराणा आणि कोणतंही याबाबतीत त्यांनी न पाहता त्यांनी सगळ्यांना एक चांगल्या प्रमाणे त्यांनी विवाह करून दिला यशवंतराव फणसे यांच्याबरोबर। अशा प्रकारे अहिल्याबाई होळकरांनी दाखवलेले धाडस पुरोगामी विचार आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलेल्या लोकसेवेची विचारदृष्टी भारताच्या सामाजिक सांस्कृतिक आणि शौर्याच्या इतिहासात शोधून सापडणार नाही। राजमाता अहिल्याबाई होळकर या असाधारण व सहनशील महिला होत्या। त्यांनी अनावश्यक रूढी झुगारून पुरोगामी विचाराचा पुरस्कार केला। त्यांच्या मनामध्ये सर्व धर्माबद्दल आदरभाव होता। त्यांच्या राज्यात कुठल्याही समाजाच्या या जातीच्या धर्माच्या भावना दुखवल्या गेल्या नाहीत। प्रत्येक नागरिकास पूर्णपणे धर्म स्वायत्तता त्यांनी दिली। त्यांनी आपल्या प्रशासनात आणि सेवेत हिंदू प्रमाणे मुसलमान लोकांनाही समान संधी दिली होती। अहिल्याबाईंचे धार्मिक धोरण उदात्त होते। त्यांनी केवळ देवळेच निर्माण केले असे नव्हे तर आपल्या रयतेसाठी मस्जिदीही उभारल्या। मुस्लिम धर्म चांगला टिकावा तसेच त्यांनी भरीव अशा त्यांनी देणग्या दिल्या। तसेच मुसलमान पीर फकीरांनासुद्धा त्यांनी दान धर्म केले। एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो। जय हिंद।